ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहता उत्तरेचा महासंग्राम. आता आपण मणिपूरमधली एक मोठी आणि महत्वाची बातमी जी आपल्यापर्यंत पोहोचते ती आता आपण पाहणार आहोत. इरोम शर्मिला ज्या निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या होत्या त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे. इरोम शर्मिला यांना पराभवाला सामना करावा लागलेला आहे. मणिपूरचे मुख्यमंत्री इबोबी सिंग यांनी त्यांचा पराभव केलेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. इरोम शर्मिला सर्वसामान्यांनी त्यांना नाकारलेला आहे. सर्वसामान्यांचा कौल जो आहे तो त्यांच्या बाजूने नाहीये. त्यांचा पराभव झालेला आहे. मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी त्यांचा पराभव केलेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी या ठिकाणी. मणिपूरमध्ये मुख्य लढत कोणामध्ये असेल तर मुख्यमंत्री जे आहेत ते आणि इरोम शर्मिला यांच्यामध्ये ही महत्वाची टक्कर होणार आहे असं बोललं जात होतं. मात्र इरोम शर्मिला यांना सर्वसामान्य जनतेनं कुठेतरी नाकारल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. पाहूयात ते नेमकं काय म्हणतात. मणिपूरची महत्वाची आणि मोठी बातमी आताच्या घडीची आपण पाहताय. इरोम शर्मिला यांचा पराभव झालेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. मणिपूरचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी त्यांचा पराभव या ठिकाणी केलेला आहे. या ठिकाणी काटेकी टक्कर कोणामध्ये असेल असं बोललं जात होतं. जो एक कौल आलेला होता त्यानुसार आता जर आपण मणिपूरची आकडेवारी जर या ठिकाणी पाहिली जय महाराष्ट्रच्या टी व्ही स्क्रीनवर आपण एका नजरेमध्ये पाहू शकता की भाजप 16 जागांवर आघाडीवर आहे, काँग्रेस 12. मात्र या ठिकाणी इरोम शर्मिला या सुद्धा निवडणुकीसाठी या ठिकाणी उभ्या होत्या. मात्र त्यांचा पराभव झालेला आहे. तर मणिपूरनंतर उत्तर प्रदेशमधली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आपण आताच्या घडीची पाहणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं युपीमध्ये आतापर्यंतच्या कौलमध्ये भाजपची दंगल सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भाजप जी आहे ते 300 जागांकडे त्यांची वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे. सुरुवातीपासूनच मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजप जी आहे ती आघाडीवर होती आणि आता भाजपनं 300 पार केलेले आहे. सपा काँग्रेस आणि बसपाचा या ठिकाणी सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची आणि मोठी बातमी समाजवादी पक्षाची सायकल ही युपीमध्ये पंक्चर झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मायावतींचा हत्ती हा पूर्णपणे झोपून गेलेला आहे असे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. भाजपने या सर्व पक्षांचा सुपडा साफ केलेला आहे. मुस्लिम दलित आणि यादव बहुल मतदारसंघामध्ये भाजपनं सरशी केलेली आहे. कुठेतरी भाजप या समाजाच्या बहुसंख्य समाज असलेल्या मतदारसंघामध्ये मागे पडेल असं बोललं जात होतं. मात्र या ठिकाणी भाजपची सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. युपीमध्ये जर आपण पाहायला गेलं महत्वाची आणि मोठी बातमी युपीत आतापर्यंतच्या कौलमध्ये भाजपची दंगल या ठिकाणी सुरू आहे. 300 आकडा भाजपनं पार केलेला आहे. महत्वाची आणि मोठी बातमी भाजप जो आहे तो 220-230 जागांपर्यंत पोहोचेल असं बोललं जात होतं. एक जो एक्झिट पोलचा अंदाज येत होता त्यानुसार भाजप जी आहे ती यावेळेला काहीतरी करिश्मा करू शकते असा जो अंदाज आहे बांधला गेलेला होता. मात्र आता तो अंदाजही पार करून भाजप जो आहे तो 300 आकडा भाजपनं या ठिकाणी पार केलेला आहे. समाजवादी पक्ष काँग्रेस बसप यांचा या ठिकाणी पूर्णपणे सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मायावतींचा हत्ती जणू काही झोपून गेलेला आहे. उम्मीद हम सब की पूरी की है. भारतीय जनता पार्टी को अपार बहुमत दिया है. नरेंद्र मोदी जी का नेतृत्व अमित शाह जी की मेहनत लाखों कार्यकर्ता की मेहनत का नतीजा है कि उत्तर प्रदेश में हम अपार बहुमत से सरकार बनाने जा रहे हैं. मैं जो पहले कह रहा था वही बात आज कह रहा हूं. मैं उत्तर प्रदेश की जनता के चरणों में सर रख करके भारतीय जनता पार्टी को इतनी बड़ी विजय दिलाने के लिए मैं बहुत वंदन करता हूं और अपने एक एक कार्यकर्ता को बहुत बधाई देता हूं जिन्होंने रात दिन परिश्रम करके भारतीय जनता पार्टी को विजय के द्वार पर लाने का काम किया है. 14 वर्ष का वनवास खत्म करने का काम किया है. उत्तर प्रदेश से कुशासन को मिटा करके सुशासन लाने का काम. 2017 में हम 2014 दोहराएंगे ये हमने कहा था और आज 2017 में आज फिर कह रहा हूं 2019 में हम 2014 से भी बड़ी विजय लोकसभा में लेकर के माननीय मोदी जी को फिर से भारत का प्रधानमंत्री बनाएंगे. जिस तरीके से अखिलेश यादव और बहन जी को सीटें आई हैं आ रही हैं अभी मैंने पूरी देखी नहीं है लेकिन इन दोनों का सुपड़ा साफ होना चाहिए. बुआ भतीजों ने मिलकर के यूपी को बर्बाद करने का काम किया. भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष
माननीय श्री अमित शाह जी ने जिस प्रकार की रणनीति तैयार की थी, आज उसका परिणाम है कि भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं की मेहनत और आम मतदाताओं के द्वारा दिया गया आशीर्वाद भारतीय जनता पार्टी को उत्तर प्रदेश और उत्तराखंड में प्रचंड बहुमत दे रही है। और हमें विश्वास है कि भारतीय जनता पार्टी के प्रति जो रुझान अभी दिखाई दे रहे हैं, यह प्रचंड बहुमत के साथ सरकार बनाने में भी एकदम फलीभूत होंगे। भाजपने 300 टप्पा जो है, आकड़ा जो है, तो या ठिकाणी पार केलेला आहे आणि त्याच्यावर आता भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहत होतात। काही वेळापूर्वी म्हणजे ज्या वेळेला 200-250 ची आघाडी भाजपने घेतलेली होती, त्यावेळेला साक्षी महाराज यांनी असं सांगितलेलं होतं की भाजप 300 टप्पा पार करेल। त्यांनी नेमकं काय म्हटलेलं होतं पाहूयात। ये तो पहले से विश्वास था, आप जहां बैठे हैं यहां भाजपा का खाता भी नहीं था। 5 सीटें सपा के पास थी, 1 बसपा के पास थी, और आज स्थिति यह है कि 6 की 6 भाजपा के खाते में जाने वाली हैं, सपा बसपा का खाता भी नहीं खुलने वाला है। तो बटलोई का चावल एक दाना देखने से ही सब स्थिति पता चल जाती है। इसके आधार पर मैं कह सकता हूं, एग्जिट पोलों का सम्मान करते हुए, कि इससे कहीं आगे जो हम लोगों ने नारा दिया था अब की बार 300 पार, तो हम भारी बहुमत से उत्तर प्रदेश में सरकार बनाने जा रहे हैं। इसमें कहीं किसी प्रकार का दौरा नहीं है। और इसलिए भी नंबर 1, जब एक्सप्रेस वे अनकम्प्लीट का और मेट्रो अनकम्प्लीट का उद्घाटन अखिलेश ने किया था, उसी दिन उन्हें पता चल गया था कि दोबारा मुख्यमंत्री बनने वाले नहीं, उन्हें अपनी हार स्वीकार कर ली थी। साक्षी महाराजांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे, आपकी बार 300 पार असा विश्वास जो आहे तो त्यांनी व्यक्त केलेला आहे। आणि हा आकडा जो आहे तो पुढे जाताना आपण पाहतोय, रॅलीमध्ये मोदींनी जो एक विश्वास व्यक्त केलेला होता की यंदा आपल्याला भगवी होळी खेळायची आहे, त्यावेळेला त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलं होतं पाहूयात। 11 तारीख को चुनाव के नतीजे आएंगे, 13 तारीख को विजय की होली मनाएंगे, रंगा रंग वाली होली मनाएंगे, केसरिया रंग से रंगी होली मनाएंगे। ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा या ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी आता हे वक्तव्य केलेलं आहे की केसरिया रंगात आम्ही होळी खेळू, ते चित्र स्पष्ट होताना दिसतंय खरंच तसं प्रकारे आता, आणि जो विजय होतो त्याचं शेवटी ती वक्तव्य खरी ठरतात, त्याच्याबद्दल टाळ्या वाजवल्या जातात। आता चर्चा आपल्याला घेऊन जायची आहे पुढे, या निकालाचे अन्वयार्थ काय आहेत? अर्थ मुळात कळला मतदानाचा, आता अन्वयार्थ आपण शोधतोय। मला पुण्याला तिन्ही मान्यवरांकडे जायचंय, महाजन सर, आशिष आणि जे आपचे प्रवक्ते त्यांच्याकडे, पण त्यापूर्वी इरोम शर्मिलाचा मुद्दा निसटायला नको मणिपूरचा, त्यासाठी मी थोरातांकडे येतो। इरोम शर्मिला सुद्धा हरलेली आहे, इरोम शर्मिला आंदोलनांपेक्षा जनतेचं डोकं वेगळं चालतं, नाही त्याच्याबद्दल एक लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना तिथं आपसाच्या कायद्याच्या विरुद्ध त्यांनी ते आंदोलन केलं आणि गांधीवादी पद्धतीनं केलं। नॉर्थ ईस्टमध्ये गांधीवादी पद्धतीनं आंदोलन करणं म्हणजे ह्या भारताच्या इंटिग्रेशनचाही भाग आहे, तिथला प्रभाव आहे, तो त्यांचा पराभव आहे, म्हणजे जो काही हेटाळणा करण्यासारखा नाही। ते कुणाविरुद्ध हरल्यात तर ते मुख्यमंत्री काँग्रेसचे हे ओकराम आयबोबी सिंग त्यांच्याविरुद्ध हरले। बरं, आयबोबी सिंग हे अत्यंत धूर्त राजकारणी आहेत, हे कधी तोंड उघडत नाहीत, काँग्रेसच्या सर्कलमध्ये सुद्धा त्यांना फार मानलं जातं, या अर्थानं की फक्त ते ज्या खेळी खेळतात, आत्तासुद्धा 7 जिल्ह्यांची खेळी त्यांनी खेळली आणि त्याच्यामुळे नागा समितीचं त्यांनी तोंडचं पाणी पळवलेलं होतं। आत्ताचं चित्र असं दिसतंय की ते काँग्रेस इथं पहिल्यांदा हरताना दिसते, कारण 2002 पासून एकटेच आयबोबी सिंगच तिथं मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी अत्यंत कणखरपणानं ते राज्य, कारण बॉर्डर स्टेट आहे, अनेक प्रॉब्लेम आहे तिथं झाले। त्याच्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यामध्ये मैतेई जो समाज आहे, हिंदू समाज आहे मणिपूरचा, त्याची पाठराखण तिथं काँग्रेस करते, कारण तिथे ते मुख्यमंत्री आहेत आणि प्रशासनाच्या जोरावरती। आणि भाजप जे आहे ते नागा समितीची पाठरंगण करतात, कारण हिली एरियामधून जे नागांचं जे काही आक्रमण होतं आणि तिथं तिथल्या मैत्री समाजाची किंवा मणिपूरच्या व्हॅलीमधली लोकांची अडचण झालेली, तर जवळजवळ 5 पट लोकसंख्या वाढली गेल्या 40-41 वर्षामध्ये, इतक्या मोठ्या प्रमाणात उपरे लोक आलेले आणि स्थानिक लोकांच्या संस्कृतीचाच प्रश्न निर्माण झाला आणि तिथं परत मिलिटरीच्या हातात आली होतं। गेले 4 महिने तिथं हायवे बंद आहेत, रसद येऊ देत नाहीत, अन्नपाणी, हा इतका सगळा प्रॉब्लेम आहे।
त्या ठिकाणी अत्यंत स्फोटक परिस्थिती आहे तशी. आयबोबी सिंग यांनी या प्रतिकूल परिस्थितीत तिथं मोठं काम केलेलं होतं. आज तिथं नागा समिती येताना दिसत आहेत आपल्याला. आणि युरोन शर्मिला यांचा यांनी ज्या पद्धतीनं देशाचं लक्ष वेधलं तिथल्या स्थानिक प्रश्नांच्याकडं, त्याच्या जरी पराभूत झालेल्या असल्या तरी त्यांनी केलेली कामगिरी महत्त्वाची आहे. त्याच्यातलं मणिपूरचा सौरभ, मला बोलायचं असं आहे की ज्यावेळेला त्यांनी डिसिजन घेतला की उपोषण सोडून राजकारणात उतरायचा, अनेक न्यूजपेपरनी मीडियाने तो उचलून धरला होता, पण त्याच वेळेला इरोम शर्मिलांच्या विरोधामध्ये बऱ्यापैकी जनमत तेव्हाच एकवटलं होतं. ह्याचं कारण असं आहे की एक देशातला मोठा वर्ग आहे जो चळवळींवर अधिक विश्वास ठेवतो, आणि त्यानंतर असं आहे की त्यांचा निवडणूक ह्या गोष्टीवर विश्वास कमी असतो, हे बहुतांश दावे असतात. पण ह्यांच्या नेत्यांना एक वेगळा सर्वंकष भान असतं की निवडणूक लढणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. मला कुठेतरी इरोम शर्मिलांचा पराभव हा आपच्या नेत्या मेधा पाटकरांचा पराभव जो झाला होता महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये तसा वाटतो. त्यांना विचारलं गेलं होतं की तुम्ही का उतरलात, त्यांचं म्हणणं मला उतरायचंही नव्हतं, पण पुढची 5 वर्षाची वेळ खूप लेट झाली असतं म्हणून त्यावेळेला आम्हाला तो निर्णय घ्यावा लागला. पण म्हणून मेधा पाटकरांचा पराभव, म्हणजे मेधा पाटकरांचं काम काही कमी होत नाही, त्यांच्या त्यांच्या शब्दाला काही जो वजन आहे, कारण ही माणसं मेधा पाटकर असतील किंवा काही प्रमाणात अरविंद केजरीवाल असतील किंवा इरोम शर्मिलांसारखी लोकं असतील, अरुणा राव यांसारखी लोकं असतील, हे दावे हे व्यवस्था शुद्ध करायला महत्वाचे असतात. त्यामुळे त्यांचा निवडणुकीतलं यश जे काही आहे ते यशावर तुम्ही म्हणू शकत नाही. हे जेव्हा तू म्हणतोस याची तू एक प्रकारे एन्डॉर्स करतोस की हे असे सगळे घटक हे फक्त रेग्युलेटर म्हणून काम करतात, ते स्वतः व्यवस्था बनवू शकत नाही. हे बरोबर आहे, हे तितकंच खरं आहे. ह्याचं कारण मी एक सांगतो काय ते नेमकं कोणत्या भागावर. पंजाबमधला एक मी किस्सा सांगतो. पंजाबमध्ये सुद्धा बघा एकंदर तुमची बघायला मिळते. आमचा एक विद्यार्थिनींचा आणि विद्यार्थ्यांचा ग्रुप गेलेला पंजाबमध्ये, आणि त्यावेळेला एक विद्यार्थिनी चप्पल काढून त्या हर मंदिराच्या बाहेर ती देवळात निघून गेली. आम्ही लक्ष ठेवायला थांबलो होतो. तिथे एक मनुष्य सरळ येऊन चप्पल घेऊन जायला लागला. म्हटलं रखो वो चप्पल आपका नहीं है हमारा है, हमें पता है हमारी दोस्त का चप्पल है. हां ऐसा मुझे लगा तो वो मेरा चप्पल है. त्याने तो ठेवून गेला. पूर्णपणे माणूस ड्रगच्या ऍडिक्शन खाली होता. बरं. आणि असे अनेक लोक तिकडे तुम्हाला मंदिराच्या इकडे फिरताना दिसतील. बरं. इनफॅक्ट त्या उडता पंजाबमध्ये वाक्य होतं जो दलजीत डोसा म्हणतो करीना कपूरला, आधा पंजाब आधे से आधा पंजाब ड्रग लेके पडा हुआ है, मॅडम आपको कुछ होने नहीं दूंगा. या एका डायलॉग वरती टाळ्या पडल्या, परंतु कोणत्याही पंजाबने किंवा पंजाबमध्ये सुद्धा कधी आंदोलन झाली या गोष्टीवरती, कारण ते खरंच होतं. हे खरं होतं. हे खरं असताना गेली 15 वर्षाची राजवट अकालींची आणि त्यांची पूर्णपणे घराणेशाही, या सगळ्यामध्ये अँटी इनकम्बन्सी फॅक्टर जो आहे तो अखिलेश यादवांना जेवढा बसतो तेवढा. मला एक जर अजून एक मिनिट घ्यायचा या सगळ्यामध्ये असं आहे की आम आदमी पक्ष जो आहे त्याचा पंजाबमधला यशापेक्षा काँग्रेसचं यश आहे ना ते जास्त चांगलं आहे. कारण हे ड्रग्सचा प्रॉब्लेम आहे मला मान्य आहे, त्यावर आम आदमी पक्षाने काम पण खूप केलं होतं हे मान्य आहे, पण आम आदमी पक्षाला जो सपोर्ट मिळतोय तो कॅनडा, त्याच्यानंतर मग न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, अमेरिका यांच्याकडनं, आणि त्यामुळे त्याला खलिस्तान चळवळीशी पण जोडलं गेलं आहे. कारण हे सगळे देश हे खलिस्तान समर्थकांचे हॉटबेड्स हॉटबेड्स. आणि पठाणकोटचं पण तिकडेच झालं होतं. त्यामुळे आम आदमी तिकडे येणं, आम आदमी पक्ष हे कुठून देशाच्या एकात्मतेला धोका होता. त्यामुळे जर का तसं असेल तर काँग्रेस कोणासाठी कशी असेल, पण तो शेवटी पक्ष आपला आहे, तो तिथे आला हे फार महत्वाचं आहे. बरं, मी इकडे बऱ्याच काळ मी यादवांकडे गेलो नाही, त्यांना असं वाटायला नको की इथून सुद्धा ते मायनॉरिटीत गेलेले आहेत, पण इथे आपल्याला पूर्ण लक्ष, इथे एक मत आणि एक वाक्य सगळ्यांना अवेलेबल आहे. यादवजी मी फिर से आपके पास आ रहा हूं. ये हो चुका, अभी जो होना था तो हो चुका, लेकिन मैं इसके आगे जाके कहता हूँ भाई ठीक है, सत्ता अगर दूसरे किसी पार्टी पे जाते हैं तो हार जीत तो होती रहती है, लेकिन इतनी हार कैसे हो सकती है? आप थे कहां पे और आप अपना बेसिक टैली भी मेंटेन नहीं कर पा रहे. पार्टी में कोई गड़बड़ी होती है तो ठीक है थोड़ी सी जगह यहाँ पे वहां पे जाएगी, जनता खफा है चलो और जगह थोड़ी कम हो जाएगी, इतनी कम आप सारे सिमट के रह गए 100 जगहों में, बसपा सपा कांग्रेस मिला के और बाकी के अन्य मिला के आप 100 जगहों पे अटक गए हो, ये कैसे हो गया? इतना क्या चल रहा था बवंडर उत्तर प्रदेश में? कुछ वोट है जो ध्रुवीकरण हो गए हैं. किसका ध्रुवीकरण हो गया? मुसलमानों ने दे दिया, यादवों ने दे दिया, दलितों ने दे दिया, कहाँ कौन सा ध्रुवीकरण? कुछ तो हुआ है तभी तो आज इतना पार्टी हमारी कम पे है. हाँ. और आगे आने वाले दिनों में. हाँ. अखिलेश जी का जो चेहरा है उत्तर प्रदेश का सबको मालूम है. हाँ. उनके ऊपर 5 साल का कार्यकाल होने के बाद भी आज तक भी एक दाग नहीं उनके ऊपर, एक भी क्लेम नहीं लगा है. जी. लगा है किसी विधायक के ऊपर लगा या कुछ भी लगा है. जी. आज भी लोगों को अखिलेश के अंदर कोई कमी नजर नहीं आई है. जी. लेकिन फिर वो थोड़ा सा ऐसे हो गया तो वैसे कहे तो चारित्र के बारे में तो राहुल गांधी पे भी कभी कोई दाग नहीं लगा है, लेकिन ये हो गया कैरेक्टर एक बात, कॉम्पिटेंस का क्या? कैरेक्टर एक बात, कॉम्पिटेंस का क्या? नहीं,
अखिलेश जी ने उत्तर प्रदेश में बहुत सारा काम किया हुआ है, ऐसा नहीं कि उन्होंने काम नहीं किया जी, जी जान से उन्होंने काम किया। जैसे आपको मालूम है आगरा फिले के जो लखनऊ तक का हाईवे बना दिया, 22 महीने में उन्होंने कंप्लीट करके 302 किलोमीटर का हाईवे दिखा दिया। साक्षी महाराज तो बता रहे थे जो इनकम्प्लीट प्रोजेक्ट्स हैं उनके उद्घाटन करते चले गए और जनता ने फिर सबक सिखा दिया। नहीं है, ठीक वैसे ही है जैसे सारा 2G 3G कोलगेट फोलगेट सब हो गया लेकिन मनमोहन सिंह जी पे कोई आरोप नहीं लगा। बिल्कुल वैसा ही है और इसीलिए ये दुर्गति भी हुई है। ये समझ लेना पड़ेगा इन लोगों को कि सब चलता रहे तुम्हारे हाथ के नीचे और तुमको तब भी सब चलता है जी। गायत्री प्रजापति के लिए कोर्ट को बोलना पड़ता है जी। उसके पहले मुख्यमंत्री को दिखता नहीं है जी। और इसके पहले मैं बता चुका हूं कि पत्रकारों के साथ क्या हुआ, पुलिस स्टेशन में जाने वालों के साथ क्या हुआ। उत्तर प्रदेश की जनता पूरी तरह से परेशान थी। मुझे रत्नाकर महाजन जी के लिए बहुत आदर है, शायद सुन रहे होंगे मुझे, और बहुत वरिष्ठ भी है मुझसे, शायद मेरी गलती हो गई। इतने प्यार से पहले बात करते तो उन्हें भी खफा नहीं होना पड़ता था, रुकना नहीं पड़ता था। दिलाना चाह रहा हूं, प्यार तो मैं करता ही हूं उनको। अच्छा, लेकिन वो जो ट्रेनिंग की रुकने दो, वो एक तुलना थी या एक डिस्कशन था, बाकी वो उनके लिए मेरे प्यार में कोई कमी नहीं है। लेकिन ट्रेनिंग की जो बात है वो ट्रेनिंग वही है जब पिछले लोकसभा चुनाव में अभी सौरभ जी कह रहे थे और दूसरा भी वीडियो आप चर्चा कर रहे थे कि राहुल गांधी पहुंचते हैं कहीं और धूल भरी रोड है, टूटा हुआ रोड है, उड़ रहा है, एक गरीब आदमी आता है पीछे से, भैया जी कैसे हैं, ठीक भैया जी, रोड कैसा था, और राहुल गांधी पलट के उसके छाती पे हाथ रख के बोलते भैया तुम बीजेपी का प्रचार करो। तो मैं तो आपकी संस्कार को भी मान लिया महाजन साहब और आपकी बात को भी मान लिया और मैं अपने आप को सुधारने का प्रयत्न करूंगा, लेकिन ऐसी ही थोड़ी ट्रेनिंग आप अपने नेता राहुल गांधी जी को भी दे दीजिए, थोड़ा उनके अंदर भी सुधारना लाइए और मुझे बताने की कृपा करिए जी कि राहुल गांधी जी को ये ट्रेनिंग कहां से मिल गई। ठीक है, मी हा प्रश्न थोड़ा फिरवून घेतो महाजनांकडे जाताना। महाजन सर, हे लिटरल अर्थाने घेऊ नका, त्या प्रश्नाचा पॉलिसी लेवल आपण अर्थ घेऊयात की हे सगळं डिबॅकल चालू असताना राहुल गांधी त्यांचं अध्यक्षपद, मगाशी रोगे होते हरीश रोगे, ते पण म्हणाले की आम्हाला आमच्या सिस्टीममध्ये बदलाव करायचे आहेत, पण शीर्षस्थानाच्या नेत्याबद्दल कोणीच बोलत नाहीये। बीड जिल्ह्यात लोकसभेवर आणि विधानसभेवर कोण निवडून आलं होतं आत्तापर्यंत, त्या जिल्ह्यातले रस्ते दाखवू का मी तुम्हाला? बरं, आणि ते रस्ते पॉइंट आउट केल्यानंतर संबंधित नेत्यांच्या प्रतिक्रिया, त्यांचे पण व्हिडिओ उपलब्ध आहेत। बरं, त्यामुळं हे लेफ्ट हँडेड कॉम्प्लिमेंट वगैरे हे सगळं झालं, आता त्याच्यात काही विशेष नाही, त्यात देवाणघेवाण करण्याजोगं काही नाही आहे फारसं, ठीक आहे। बरं, मुद्दा असा आहे की कुठलाही राजकीय पक्ष हा एक टीम वर्कच्या स्वरूपात असतो आणि त्या टीमचा एक लीडर असतो, तो फर्स्ट अमंग इक्वल असतो आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन सामूहिक निर्णय प्रक्रियेचा अवलंब करून हे राजकीय पक्षाचा गाडा ढकलायचा असतो। आता हे करत असताना काही लोक त्या नेत्याच्या जवळ असतात, काही दूर असतात, काही मधल्या कुठल्या तरी फळीत असतात, पण सगळ्यांच्या पर्यंत काही तो नेता पोहोचू शकत नाही, त्याचेही काही परिणाम होत असतात आणि हे सर्व राजकीय पक्षात होत असतात, त्याच्याबद्दल काही मतभेद किंवा पक्षभेद करण्याची आवश्यकता नाही अशा परिस्थितीमध्ये। दुसरं असं आहे की यशाला अनेक पिते असतात, अपयशाला कुणीच वारसदार नसतो आणि यशासारखं दुसरं यशस्वी काही नाही, त्यामुळं एकदा यशस्वी झाल्यानंतर लोकांच्या समोर जाताना एकतर माणूस मस्तवाल तरी होतो किंवा अशा पद्धतीनं दुसऱ्यांचा पाणउतारा करण्यासाठी प्रेमावर गुंठित भाषा तरी वापरतो। हो बरोबर, त्याच्याकडे लक्ष द्यायची काही आवश्यकता नाही, कारण असे खूप बघितलेत आम्ही आजपर्यंत, त्यामुळे त्याच्याबद्दल काही मी वेळ घालवत नाही। आता मुद्दा असा की हे जे आजचं चित्र निर्माण झालेलं आहे हे पुढच्या 5 वर्षासाठी आहे आणि कुणाचं किती मत असलं तरी 2019 पर्यंत हे चित्र राहील आणि 2019 बदलणार नाही असं कुणाचं किती मत असलं तरी ते मत आज तरी मान्य करायची आवश्यकता नाही, कारण बदल हा निसर्गाचा स्वभाव आहे आणि तो मानवाचा पण स्वभाव आहे, त्यामुळे त्याच्यात आत जाण्याची आवश्यकता नाही। आता उरला प्रश्न
पक्षांनी म्हणजे कुठल्याही राजकीय पक्षांनी विशेषतः काँग्रेस पक्षांनी कारण तो सर्वात मोठा पक्ष आहे आजही सर्वदूर पसरलेला राष्ट्रीय पक्ष आहे म्हणून त्याची जबाबदारी सर्वाधिक आहे म्हणून राजकीय पक्ष म्हणून आणि लोकाश्रयी पक्ष म्हणून त्यांनी दोन पातळ्यांवर आपल्या पुनर्रचनेसंबंधी निर्णय करायला पाहिजे मग आमच्या नेत्यांना काय सांगायचं काय नाही ते बघू आपण तुमच्या नेत्यांना सांगा की 50 करोड की गर्लफ्रेंड हे ट्रेनिंग कुठलं आहे मा बेटे की सरकार हे ट्रेनिंग कुठलं आहे हे एकदा पक्क झालं म्हणजे आपण बाकीच्यांच्या ट्रेनिंगची चर्चा करूच होती ना साहेब ज्या मीटिंग मध्ये सोनिया गांधी बसून निर्णय घेतात पंतप्रधानांचा आचरण काय होता तेही मी आपकडे चाललोय मी पुण्यामध्ये आम आदमी पार्टीकडे चाललोय कारण त्यांना एक मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे आणि तो वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे मी विचारतोय प्रश्न हा मुकुंद किरदत्त यांना किरदत्तजी आम आदमी पार्टी दिल्लीमध्ये जिंकल्यानंतर असं वातावरण तयार झालं होतं की नॅशनल लेवलला जाण्याच्या दृष्टीने आता परिस्थिती बनत चाललेली आहे पंजाबमध्ये शिरत चाललेला आहे आम आदमी पार्टी आणि आता एक आव्हान उभं करेल भाजपसमोर आणि इतक्या लेवलला विश्लेषण गेलं होतं काही मान्यवर संपादक म्हणाले होते की 2019 नरेंद्र मोदींच्या समोर चेहरा म्हणून केजरीवाल येतील माझा प्रश्न आपल्याला असा आहे की आताचं लिमिटेड मर्यादित यश पाहता आम आदमी पार्टी हा राष्ट्रीय पक्ष नसून एक प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष आहे का जसं बसपाचे अगदी उमेदवार महाराष्ट्र जरी असले तरी प्रामुख्याने बसपा हा एक प्रादेशिक पक्ष आहे समाजवादी पार्टीचे सुद्धा आमदार इकडे मुंबईत असले तरी सपा हा प्रामुख्याने प्रादेशिक पक्ष आहे हे तुम्ही आता ऍक्सेप्ट करणार आहात का आम आदमी पार्टी केजरीवाल हे प्रादेशिक नेते आहेत प्रादेशिक पक्ष आहे मला असं वाटतं की तुम्ही जे आता म्हणता त्याच्यामध्ये फारसा तथ्य नाही कारण प्रादेशिक पक्षाची डेफिनेशन जर तुम्ही त्या पद्धतीने केली तर एका अर्थाने लोकल प्रश्न किंवा स्थानिक प्रश्नांवरती लढवणारा हा प्रादेशिक पक्ष आपची जर तुम्ही भूमिका बघितली तर आप दिल्लीमध्ये जे करतं मगाशी तो संदर्भ त्या संदर्भात पण आला की आप हे चळवळीतनं बाहेर आलेलं असल्यामुळे ते रेग्युलेटर आहे का तर मला असं वाटतं की आप वेगळ्या पद्धतीचा प्रयोग करतो पूर्ण राजनीती बदलण्याचा प्रयोग करतो आणि त्याच्यामध्ये हे महत्वाचं लक्षात घेतलं पाहिजे आपची नंतरची प्रशासकीय यंत्रणाने राबवली गेली किंवा ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये काम झालं ते कुठल्या विषयांवर झालं तर कुठल्याही धर्माचं राजकारण आपने केलं नाही प्रत्येक वेळेस जे मूलभूत प्रश्न होते ना शिक्षण असेल आरोग्य असेल यासारख्या प्रश्नांना हात घातला आणि त्यामुळे वेगळ्या पद्धतीचा अप्रोच राजकारणामध्ये आलाय आणि मला असं वाटतं याचं महत्व आहे कारण जिथे आप उतरलाय ना तिथे तुम्ही जर बघितलं तर तिथे त्या अर्थाने बीजेपीला मागे जायला लागले दोन पावलं पंजाबमध्ये आणि गोवामध्ये हे निश्चित दिसतं ती बीजेपी त्या अर्थाने दोन पावलं मागे गेली या अर्थाने म्हणून मला असं वाटतं की हा प्रादेशिक पक्ष नसून हा देशभर आता पसरेल फक्त त्याची स्ट्रॅटेजी जी आहे ती काही मीडिया मॅनेजमेंट नाही आहे आपची जी स्ट्रॅटेजी आहे ती आपलं काम उतरून दाखवायचं आहे आणि तेच मला असं वाटतं की पंजाबमध्ये एक अजून एक दुसरा महत्वाचा मुद्दा मला असं वाटतो की जिथे आपच्या संदर्भामध्ये केजरीवाल यांनी असं स्पष्ट म्हटलं होतं की मजेठिया सारखे जे काही लोक आहेत जे ड्रग्सच्या फील्डमध्ये आहेत जे तिथल्या पोलिसांच्या मदतीने हा ड्रग व्यवसाय केला जातोय आणि शिवाय तिथे जे काही सगळं एक बादल जे आहे त्यांची जी फॅमिली आहे त्या ज्या पद्धतीने हे सगळं हातात घेतलेल्या ताब्यात त्याच्या विरुद्ध आप उभं राहिलं आणि केजरीवालांनी असं स्पष्ट म्हटलं की महिनाभरात आम्ही हा ड्रग जो सगळा जो हे आहे लिंक आहे ती उखडून काढू आणि या लोकांना आतमध्ये घालू मला असं वाटतं की यामुळे एक निश्चित परिणाम असा होतो की ज्याच्यामध्ये एक शक्यता अशी दिसते की कदाचित बीजेपी आणि अकालीच्या काही लोकांनी काँग्रेसला मदत केली की काय कारण सॉफ्ट किंवा त्यांचे जे मैत्री संपूर्ण संबंध आहे किंवा प्रस्थापित राजकारणामध्ये काँग्रेसचं स्थान आहे या ड्रग व्यवसायामध्ये आणि इतर करप्शनच्या सगळ्या इश्यू मध्ये काँग्रेसचा रोल आहे की नाही आहे तर निश्चित आहे म्हणजे असं काही नाही आहे की काँग्रेस वेगळी आहे बीजेपीपेक्षा आणि अकालींपेक्षा त्यामुळे या सगळ्यांचा एकमेकांचा मदतीचा हात आहे का कदाचित पंजाबचा अर्थ निघू शकतो परंतु मला असं निश्चित वाटतं की आप याच्या पुढच्या सगळ्या राजकारणामध्ये 100% तो आलेला आहे आणि गोव्यामधलं जर तुम्ही राजकारण बघितलं तर गोव्यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसेल की आप हा विरोधी पक्ष म्हणून काम करेल जी आकडेवारी दिसते आहे त्याच्यामध्ये दोन जागांवरती फक्त आप विरोधी पक्ष नेतेपद किती पुढे आहे अजून म्हणजे काँग्रेस जर का समजा सत्तेवरती आली तर 10 जागांवरती भाजप आहे बदलण्याची जीत आहे इसमें विकास भी है समाज के हर वर्गों को जोड़ना है गुड गवर्नेंस है अपराध के खिलाफ भ्रष्टाचार के खिलाफ एक बहुत बड़ा प्रामाणिक संदेश है आज मुझे बहुत गर्व है अपने प्रधानमंत्री जी पर
उत्तर प्रदेश ने और बाकी प्रदेशों की जनता ने इतना अधिक उन पर विश्वास किया है। आज सारे कार्यकर्ताओं का हम अभिनंदन करना चाहते हैं, अपने पदाधिकारियों का जिन्होंने प्रचार किया, और आज का दिन हमारे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अमित शाह के भी अभिनंदन का है। राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में जो उन्होंने पैमाना खुद जो मेहनत की है और जो हम सबों को उन्होंने एक प्रकार से इंस्पायर किया है, प्रेरणा दी है, ये बहुत ही अभिनंदनीय है। लेकिन सबसे अधिक अभिनंदन है उत्तर प्रदेश की जनता का, जनता सर मणिपुर में भी जनता पार्टी ध्रुवीकरण करने की कोशिश की गई थी। देखिए आप एक बात समझिए, ध्रुवीकरण की राजनीति लोग करने की कोशिश करते हैं। भारतीय जनता पार्टी लोगों ने एक प्रकार से अवसरवादी गठबंधन भी बनाया, लेकिन भारत की राजनीति का एक बहुत बड़ा बदलाव क्या है, ये बदलाव ये है कि अगर लोग ठान लेते हैं, देखिए बीजेपी 300 के लगभग आ रही है, तो इस बात को समझिए आप, ये भारत की राजनीति में एक बहुत प्रभावी बदलाव है। मुझे बहुत गर्व है। अब देखिए आपने पंजाब की बात की, पूरे रिजल्ट को आने दीजिए, वहां भी जैसी आप लोगों ने अपेक्षा की थी रिजल्ट वैसा नहीं आ रहा है, एक बात। और मणिपुर में, सुदूर पूर्व में भी भाजपा का कमल इतने प्रभावी तरीके से खिल रहा है, तो आज पूरा देश भाजपा के साथ है, पूरा देश विकास के साथ है, और पूरा देश मोदी जी की अगुवाई में प्रामाणिकता से विश्वास कर रहा है। आई कैन ओनली टेल यू प्लीज अवेट द फाइनल आउटकम। तर भाजपचे रविशंकर प्रसाद आता बोलत होते आणि त्यांनी एक महत्त्वाचं विधान केलं। ते विधान असं होतं की सारा देश भाजपसोबत आहे, सुदूर पूर्वेकडच्या अशा मणिपूरमध्ये सुद्धा मोठं यश मिळालं आणि ते खरंच आहे, एवढं यश मिळालं नव्हतं भाजपला, 2-5 जागा सुद्धा मिळाल्या तरी खूप मोठी गोष्ट होती। तिथे 16 जागांवरती मणिपूरमध्ये भाजप आहे आणि परिस्थिती बदलली तर कदाचित सत्ता येऊ शकते त्यांची, अजून अर्थात ते स्पष्ट झालेलं नाही आहे। या परिस्थितीत आगामी राजकारणाबद्दल आपल्याला बोलायचं आहे, त्यासाठी मी पुण्याला आशिष चांदोरकरांपासून सुरू करणार आहे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक, ब्रेक नंतर पुढची चर्चा। पात्रा, जय महाराष्ट्र। We'll be right back.